हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जाऊ तर आज आपण वटपौर्णिमा विशेष पूजाविधी बघणार आहोत तर हा व्हिडिओ माझा गेल्या वर्षीच्या वटपौर्णिमेचा आहे तर वटपौर्णिमा पूजा कशी करायची आणि साहित्य काय असतं ते आपण बघूया तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सर्व साहित्य अगोदर आपण भरून ठेवूया म्हणजे आपलं काही विसरत नाहीये ना लग, तर असे केलेलं सगळं आपल्या लक्षातसुद्धा येतं आपल्या ताटामध्ये काय घेतलं काय ठेवलं तर त्याच्यासाठी आपल्याला सर्वप्रथम दोन दिवे घ्यायचे आहेत तर एक दिवा आपल्याला जो आपण आरती वगैरे करतो त्याच्यासाठी तुपाचा घ्यायचा आहे आणि एक तीत एक आहे तो तेलाचा घ्यायचा आहे दुसरं म्हणजे आपल्याला पूजेसाठी पाच फळं घ्यायची आहेत तर पाच फळं आपल्याला भेटतात न भेटतात त्यासाठी आपण खारीक वाटी सुपारी बदाम घ्यायचा आहे ते पाच फळं घ्यायचे आहे त्यामध्ये हळकुंडे असतं बघा असे पाच फळं असतात आणि वस्त्र घ्यायचं आहे घालण्यासाठी ओटी भरण्यासाठी गहू घ्यायचे आहेत किंवा तांदूळ घ्यायचे आपल्याकडे जे असेल ते घ्यायचं पण जास्त करून गहूच घेतले जातात आणि त्यामध्ये छोटे छोटे नारळाचे तुकडे करून टाकायचे ते आपल्याला ओटी भरण्यासाठी लागतात आणि पूजेसाठी आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे तर चला आपण आणि वडाला गुंडाळण्यासाठी आपल्याला रेल घ्यायची आहे तर पूजेच्या साहित्याचा मी व्हिडिओ तुम्हाला गेल्या वर्षी टाकलेला आहे आणि आता आपण पूजा कशी करायची ते बघूया तर सर्वप्रथम आपण हळद कुंकू अक्षता वाहून दिवा लावून घ्यायचा आहे आणि नंतर आपण जे पीस घेतलेलं आहे कुठल्याही कलरचं पीस चालेल आपल्याला तर तिथंसुद्धा हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे आणि पीस ठेवून घ्यायचं आहे त्या पिसावर आपल्याला जेवढं वटीचं साहित्य आहे तेवढं टाकायचं आहे आपले जे आपण पाच फळं आणलेली आहेत आणि जे आंबा वगैरे आणलेला आहे आंबा तर ह्या पूजेमध्ये असतोच असतो आणि अगरबत्ती वगैरे घ्यायची आहे धूप असेल तर धूपसुद्धा तुम्ही थोडासा घ्या तर सर्वप्रथम आपण तिथे हळद कुंकू वाहून पीस ठेवून घ्यायचं आहे त्यामध्ये आपलं पूर्ण जे वटीचं साहित्य आहे ते टाकायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या आमच्याकडे तर ते वाहत नाही येतं पण तुमच्याकडे जर वाहत असतील जे आपलं सौभाग्याचं साहित्य आहे जसे की बांगडी टिकली शिंदूर वगैरे जे काय असतं कंगवा अजून काय काय असतं त्याच्यामध्ये नाही का मनी डोरलं जोडवे वगैरे सगळं जी साहित्याची एक आपल्याला पुढी भेटते बघा ती जर भेटत असेल तर तुम्ही तीसुद्धा वाहू शकता पण ज्याच्या त्याच्या ज्या त्या भागाच्या पद्धतीनुसार आपण ती पूजा करायची आहे तर तुमच्याकडे असेल तर ती करा कुठे कुठे काय करतात की पाच खडे जी आपल्याला वडाच्या झाडाखाली मिळतील त्याची सुद्धा पूजा करतात तर तुमच्याकडे तीसुद्धा पद्धत असेल तर तीसुद्धा तुम्ही करू शकता पण आमच्याकडे जेवढे आहे तेवढीच आम्ही करत आहोत आमच्याकडे म्हणजे असंच करतात की तरी इथे मी वटीचं साहित्य वगैरे वाहून घेतलेलं आहे आणि आपला जो तुप तुपाचा दिवा आहे तो लावत आहे उदबत्ती वगैरे आपल्याला वळून घ्यायचे आहे आणि सर्वप्रथम आपण ही पूजा ठेवायच्या आधी वडालासुद्धा पाणी घालून घ्यायचं आहे पूर्ण म्हणजे जसं आपण दोऱ्याचा फेरा मारतो तसंच पाण्याचासुद्धा पूर्ण आपल्याला वडाला पाणी घालत फेरा टाकायचा आहे आणि नंतर ही पूजा करायची आहे माझ्याकडून ते तुम्हाला आधी सांगण्याचं राहून गेलं नंतर सांगते तुम्हाला तरी पूजा मांडायच्या अगोदर आपल्याला वडाला पाणी घालून घ्यायचं आहे नंतर पूजा मांडायची आहे तर मी पूजा मांडून घेतलेली आहे आणि आपल्याला पूजा करते वेळेस स्वतःलासुद्धा हळद कुंकू वगैरे लावून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे व नंतर जे आपण वस्त्र आणलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि आपल्या वडाला फेरे मारून घ्यायचे आहेत तर आता माझी पूजा वगैरे पूर्ण करून झालेली आहे आणि मी वडाला फेरे मारून घेत आहे तर हे फेरे आपल्या सौभाग्यासाठी आहेत आपल्या पतीचं आयुष्य वाढावं यासाठी आपण वडाची पूजा करतो आणि बऱ्याच भागामध्ये काय करतात की ओढाची फांदी आणून आपल्या आपल्या घरी पूजा करतात पण तसं न करता व जिथे ओडाचं झाड असेल तिथे जाऊन आपण पूजा करावी आपल्याला ते शक्य नसेल तर जे की आपण कुंडीमध्ये झाड लावतो त्याची पूजा करावी पण फांद्या तोडून वगैरे पूजा केलेली शास्त्रात सुद्धा मान्य नाही आहे तर त्यामुळे तशी पूजा नाही करायला पाहिजे तर चला ज्याला शक्य होईल त्याने झाडाचीच पूजा करून घ्या त्याने वृक्षाचे सुद्धा संवर्धन होते आणि वडाचं झाड हे खूप हे आहे दीर्घ आयुष्य आहे त्यामुळे दीर्घ आयुष्याच्या झाडाच्या आपण आपल्या सौभाग्याला पतीला दीर्घ आयुष्य लाभाव म्हणून ही पूजा करतो आणि त्याच्या जर फांद्या तोडल्या तर त्या दीर्घ आयुष्याच्या व्रताचा आपल्याला काय उपयोग होणार त्यामुळे असं करू नये तर चला आम्ही अशा पद्धतीने पूजा वगैरे केलेली आहे पूजा झाल्याच्यानंतर आपल्या सुवासनींना हाती कुंकू देऊन ओटी वगैरे भरून घ्यायची असते आणि तुमच्याकडे नावं वगैरे घेण्याची पद्धत असेल तर तीसुद्धा करतात तर अशा प्रकारे आम्ही एकमेकीच्या ओट्या वगैरे भरून घेतलेल्या आहेत तर तुमच्याकडे कशी करतात पूजा मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय